हॅलो, गायडन्स ग्रुपच्या यूट्यूब चॅनलवरती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एम पी एस सीचा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम काय आहे गायडन्स ग्रुपचा तो मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राममध्ये बेसिकली याला कॉम्प्रिहेन्सिव्ह का म्हणतोय आपण, याचं कारण असं आहे, कारण एम पी एस सी ही एक परीक्षा नाही आहे. एम पी एस सी हा आयोग आहे जो वेगवेगळ्या परीक्षा त्याच्यामध्ये घेत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरऑल माहिती असतं, राज्यसेवा असते, मग कंबाईंड क्लास टूची परीक्षा असते, मग तशीच कंबाईंड क्लास थ्रीसाठी असते, मग डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या काही परीक्षा निघतात, करेक्ट आहे. तर एम पी एस सी साधारण तिच्या कार्यकाळामध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढ्या काही परीक्षा काढते आणि मुख्यत्वे करून राज्यसेवा, क्लास टू आणि क्लास थ्री या तिन्ही एक्झामिनेशनसाठी एक अशा पद्धतीने आपण तो प्रोग्राम डिझाईन केलेला आहे की राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या मुलाला क्लास टू आणि क्लास थ्रीचा परीक्षेचा अभ्यास करताना सुद्धा मदत झाली पाहिजे आणि त्याला त्या परीक्षा देता आल्या पाहिजेत. ॲज वेल ॲज जर समजा एखादी डायरेक्ट रिक्रुटमेंटची एक्झाम जरी निघाली तरी सुद्धा त्याला ती देता आली पाहिजे, कारण लवकरात लवकर एम पी एस सीची कुठली तरी परीक्षा पास होऊन तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस मिळायला पाहिजे, हा या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्रामचा एक अप्रोच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळेच मी त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हटलेलं आहे पहिल्या अँगलने. दुसऱ्या अँगलने असं आहे की फक्त प्रिलियम्सचा नाही तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन आणि जी मुलं इंटरव्ह्यूपर्यंत जातील त्यांना इंटरव्ह्यूचं सुद्धा मार्गदर्शन अशा पद्धतीने हे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम गायडन्स ग्रुपने डिझाईन केलेलं आहे. सो हे दोन अँगल मी तुम्हाला सांगितले की कॉम्प्रिहेन्सिव्ह का म्हटलं जातं. दुसरी गोष्ट आहे की हा जो प्रोग्राम आहे हा कमीत कमी 12 महिन्याचा असतो. कमीत कमी मी सांगितलं कारण कधी कधी 15 महिने सुद्धा त्याला कम्प्लीट करण्यासाठी लागतात. त्यावेळेचं शेड्यूल कसं असतं, एम पी एस सीच्या डेट्स कशा आहेत ते सगळं बघून हे 12 महिने ते 15 महिन्याचं हे शेड्यूल चालतं. एवढं दीर्घ कालावधीचं का आहे, कारण पहिलेच म्हटल्याप्रमाणे कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित त्याला सगळं कव्हर करावं लागतं आणि ज्यावेळेला आपण अभ्यास करतो एम पी एस सीचा त्यावेळेला ॲटलिस्ट पूर्ण सिलॅबस पैकी मॅक्झिमम सिलॅबस संपवण्याचा आपण प्रयत्न केला गेला पाहिजे. याचं कारण असं असतं की समजा आपण फक्त काही विषयांवरच भर दिला, म्हणजे एम पी एस सी म्हटलं की काय फक्त हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर, ॲप्टिट्यूड एवढंच नाहीये. बरीच मुलं एवढ्याचा सतत अभ्यास करत असतात, त्यामुळे कधी कधी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जरी त्यांची पास झाली तरी मेन्स एक्झामिनेशनसाठी जे काही विषय चांगले असावे लागतात कारण हे कोर विषय आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त जी मुलं काय म्हणूया त्याला मेन्सला जातात त्यावेळेला ग्रामर असेल, मराठी ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल, एच आर डी असेल, एच आर विषय असेल, बरोबर आहे, ह्युमन राईट्स, ॲग्रिकल्चर असेल, ॲक्ट असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, असे कमीत कमी 6 ते 7 विषयांवरती आपण दुर्लक्ष करत असतो. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एक्सपर्टशी बोलाल किंवा जेव्हा तुम्ही पास झालेल्या मुलांशी बोलाल त्यावेळी तुम्हाला एक फरक जाणून येईल की जी मुलं पास झालेली आहेत म्हणजे प्री मेन्स पूर्ण केलेली आहेत ते तुम्हाला सांगते की मेन्सचा स्कोर किती महत्वाचा असतो, मुख्य परीक्षेचा स्कोर किती महत्वाचा असतो. आणि मग मुख्य परीक्षेचा जर स्कोर खूप महत्वाचा असेल तर आपल्याला जे असे विषय जे फक्त प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये असून फायदा नाही आहे तर जे मेन्स एक्झामिनेशनमध्ये पण असतात, लाईक ग्रामरसारखा विषय घेतला तर तो तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये दिसणार नाही, पण मराठी, इंग्लिश हे मुख्य परीक्षेला विषय असतात, बरोबर आहे. त्याच पद्धतीने राज्यसेवा जर एखादा मुख्य परीक्षा देत असेल तर एच आर डी, एच आर, ॲग्री, ॲक्ट हे विषय कसे आहेत जे प्रिलिमिनरीला नसतात पण मेन्सला असतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक, जनरल सायन्स, करंट अफेअर, ॲप्टिट्यूड ह्याच्या व्यतिरिक्त एच आर डी, एच आर, ॲग्रिकल्चर, ॲक्ट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर यांचा सुद्धा तितक्याच ताकदीने अभ्यास होणं गरजेचं असतं. ज्यावेळेला तुम्ही हा कॉम्प्रिहेन्सिव्ह पूर्णपणे सिलॅबस कव्हर करता तेव्हा ॲटोमॅटिकली तुम्ही बऱ्याचशा एक्झामिनेशन जेव्हा तुम्ही द्यायला जाता त्यावेळेला तुमचा अभ्यास झालेला असतो. त्याच्यामुळे अजिबात ह्या विषयांकडे दुर्लक्ष करू नका, अभ्यास करताना सुद्धा दुर्लक्ष करू नका, कारण त्याचा इम्पॅक्ट हा तुम्हाला नंतरच्या परीक्षेमध्ये आणि शेवटच्या मार्कांमध्ये दिसून येतो, जरी तुम्ही प्रिलिम पास झाला असला तरी सुद्धा. आणि आपल्या ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राममध्ये ही जी काही 12 महिने ते 15 महिन्याची ड्युरेशन आहे त्याचं कारणच हे आहे की आपण मॅक्झिमम पोर्शन त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यानंतर पुढचं काय आहे की आपण ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राममध्ये मॉड्यूल वाईज कोचिंग करत असतो. मॉड्यूल वाईज कोचिंगचा अर्थ काय होतो की जसे मी तुम्हाला हे विषय सगळे सांगितले तर साधारण आपण काय करतो की सोमवारची हिस्ट्रीचं लेक्चर, मंगळवारी ज्योग्राफीचं लेक्चर, मग
क्वालिटीचं लेक्चर, मग अजून ग्रामरचं लेक्चर. सो जसे फॅकल्टी अवेलेबल असतील तसे लेक्चर शेड्यूल केले जातात. पण त्याचा खूप मोठा परिणाम अभ्यासावरती होत असतो, कारण कुठल्याच विषयावरती मग आपल्याला एक कमांड येत नाही. कारण आज हिस्ट्रीचा अभ्यास लेक्चरमध्ये झाला, उद्या ज्योग्राफीचा कसा करू मी लगेच? मला एक्झॅक्ट वाचायला तर वेळ मिळाला पाहिजे, मला लिंक तर लागली पाहिजे. त्याच्यामुळेच अभ्यासाच्या दृष्टिकोनातून काय चांगलं आहे कळलं, त्या दृष्टिकोनातून आपण कुठलाही एक विषय एक महिना रन करतो. म्हणजे समजा जसं की हा जो जानेवारी महिना आहे तो हिस्ट्रीच्या मॉड्यूलनी सुरुवात झालेली आहे. सो ह्या जानेवारी महिन्यामध्ये आपण हिस्ट्री हा विषय कव्हर करणार, प्लस हिस्ट्री बरोबर ती करंट अफेअर आणि ऍप्टिट्यूड यासारखे जे रेग्युलर लेक्चर आले पाहिजेत ते आपण वीकली आणि बाय आपण काय म्हणूया 15 दिवसांनी आपण ते घेत असतो, म्हणजे साधारण इंटरवलनी ते घेत असतो. पण हिस्ट्री तसंच फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्योग्राफी असं एक पूर्ण वर्षाचं एक मॉड्यूल वाईज शेड्यूल तयार झालेलं असतं, जेणेकरून त्या शेड्यूलप्रमाणे एक्झामिनेशनच्या डेट्स आणि शेड्यूल असं एकत्रित करून साधारणपणे कुठल्याही एक्झामिनेशनच्या आधी तेवढा तेवढा सिलेबस कम्प्लीट झाला पाहिजे, तेवढ्या तेवढ्या सिलेबसचे मॉड्यूल्स कम्प्लीट झाले पाहिजेत, अशा पद्धतीने आपण एक इयरली शेड्यूल केलेलं असतं. हे इयरली शेड्यूल तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये भेटेल की कशा पद्धतीने आपण ते बनवलेलं असतं. बनवणं कठीण नाही आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे थोडंसं कठीण पडतं, पण गायडन्स ग्रुप त्याच्यामध्ये थोडासा माहिर आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा की आपली प्रत्येक महिन्याला जेव्हा बॅच आपण लॉन्च करतो तेव्हा न्यू बॅच स्टार्ट होते एका न्यू मॉड्यूलसकट. म्हणजे कुठलाही मुलगा हा मध्येच बसत नाही, त्याच्यामुळे तो जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेला त्याच्यासमोर फ्रेश मॉड्यूलने सुरुवात होतं, आणि जे काही या मॉड्यूलचं चक्र असतं हे पूर्णपणे काय केलं तर रिसायकल, असं पूर्ण सायकलच्या प्रमाणे पूर्ण रिपीट होत असतं. त्यामुळे कुठल्याही मुलाचं नुकसान होत नाही, आणि हे जे काही 12 मंथचं ड्युरेशन आहे आणि हे जे काही 12 ते 15 मॉड्यूल डिझाईन केले जातात ते प्रत्येकाचेच होतात, कोणाचाही सिलेबस कुठल्याही पद्धतीने बुडत नाही. फक्त पेशंटली तुम्हाला ते सगळे मॉड्यूल्स अटेम्प्ट करावे लागतात आणि त्याचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर हे जे काही लेक्चर्स चालतात हे जसे आपण लाईव्ह लेक्चर्स घेतो बरोबर आहे, कारण ही पूर्णच्या पूर्ण बॅच आपली ऑनलाईन असते, त्याचे रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा मिळतात. ऑनलाईनचा बेनिफिट मुलांना समजून घ्या, कारण एक तर आपलं डिस्टन्स जे असतं, टाईम जो असतो ट्रॅव्हलिंगचा तो अत्यंत कमी होतो. कारण अनेक वेळेला जी मुलं जॉब करून अभ्यास करत होती बरोबर आहे किंवा कॉलेज करून अभ्यास करत होती, त्यांची कंप्लेंट ही असायची की सर जॉब झाल्यानंतर आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये एक तास जातो, त्याच्या अगोदर अर्धा तास जातो, घरी जाताना एक तास जातो आणि पुन्हा गेल्यानंतर अर्धा तास थोडंसं सेटल व्हायला जातो. म्हणजे जर दिवसाचे 3 तास गेले तर महिन्याचे 90 ते 100 तास आपले जातात. तेच जर थोडंसं रिलॅक्स होऊन जर अभ्यासात घालवले तर आपल्याला त्याचा बेनिफिट चांगला मिळेल आणि तो मिळतोय हा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे हे लाईव्ह लेक्चर्स ऑनलाईन होतात आणि हे ऑनलाईन होत असताना आपलं एक इंटिग्रेटेड मॉड्यूल आपण एक प्लॅटफॉर्म डिझाईन केला आहे त्याच्यावरती झाल्यामुळे थोडंसं एक इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतं आणि जे काही इंटरॅक्टिव्ह सेशन असतं हे सगळं सेशन रेकॉर्ड होतं. त्याच्यामुळे एखादा मुलगा समजा आजचं लेक्चर अटेंड करू नाही शकला तरीसुद्धा तो त्याला जो गायडन्स ग्रुप लॉग इन आय डी त्याचा देतो त्या लॉग इन आय डी आणि पासवर्डचा वापर करून तो त्याचं लेक्चर्स पाहू शकतो, रेकॉर्डेड लेक्चर्स पाहू शकतो. आणि आजचाच नाही आठवड्याभर आधीचा पण तो रिपीट करू शकतो की मला एक शिकवलेलं थोडंसं मला रेफरन्स पाहिजे, तर तुमच्याकडे जो लॉग इन आय डी तुम्हाला दिला जातो त्याच्यामध्ये तुमचे हे सगळे लेक्चर्स तुमच्या लॉग इन आय डीमध्ये रेकॉर्ड राहतात. सो हा एक इम्पॉर्टंट बेनिफिट आपल्या ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्रामचा आहे हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आपण जे काही लिहित असतो प्लॅटफॉर्मवरती जेव्हा आपण शिकवतो आणि शिकवताना जे काही लिहितो ते सगळं रेकॉर्डेड पण राहतं आणि ते तुम्हाला तुमच्या शीटवरती पण दिलं जातं, ठीक आहे. सो त्याचा एक बेनिफिट आहे ह्या ऑनलाईन सगळ्या प्लॅटफॉर्मचा, तो समजून घ्या. पुढे असं आहे की ज्या वेळेला तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्रामबद्दल काही विचारणा करत असतात किंवा एम पी एस सीबद्दल विचार करत असतात तेव्हा असं नाही आहे की कोणीही वाटलं एम पी एस सी करावं आणि त्याला लगेच हा चला चला आपण करूया असं नाही. तर प्रत्येक गोष्ट करण्याच्या अगोदर त्या स्टुडंटशी पहिल्यांदा काउन्सिलिंग केली जाते. याचं कारण असं आहे की जशी मी इथे तुम्हाला जी सांगतो ही इन्फॉर्मेशन आहे, पण एक्झॅक्टली अभ्यास करताना काय करावं लागेल, किती ताकद लागेल, किती शेड्यूल लागेल, कशा पद्धतीने केलं जातं, मी काय करतो, बाकीची टीम काय करते, अशा पद्धतीने एक काउन्सिलिंग केलं जातं. या काउन्सिलिंग सेशनमध्ये त्याच्या एम पी एस सीच्या जे काही फायदे असतील आणि काही तोटे पण असतील हे दोन्ही गोष्टी आपण समजावून सांगितल्या जातात की किती वेळ त्या अभ्यासाला लागतो, प्रोसेस कशी असते. असं नाही की आज मी
क्लास लावला आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये मी पोस्ट मिळाली असं नसतं. हा गैरसमज पहिल्यांदा दूर केला जातो की आपल्याला एक कन्सिस्टंटली अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल असे एक काउन्सिलिंग करून त्याला मेंटली प्रिपेअर केलं जातं. त्या काउन्सिलिंगचं झाल्यानंतर आपण त्याला डेमो लेक्चर्सला बसवतो आणि ज्या वेळेला ही पूर्ण प्रोसेस काउन्सिलिंग आणि डेमो लेक्चरशी होते त्यावेळेला तो विद्यार्थी खऱ्या अर्थाने त्या परीक्षेला तयार झालेला असतो आणि त्याचा तो डिसिजन घेत असतो की मला करायचं की नाही करायचं. पण ही प्रोसेस आपल्याकडनं केली जाते. काउन्सिलिंग सेशन पूर्णपणे आपण कुठलंही चार्ज नसतात. मुलांना फक्त एखादी गोष्ट नीट समजावी हाच आपला एक ऑब्जेक्टिव्ह असतो. त्याच्यामुळे कुठलाही विद्यार्थी हा गायडन्स ग्रुपचा असू दे किंवा नसू दे तो गायडन्स ग्रुपला कॉन्टॅक्ट करून काय करू शकतो तो त्याचे काउन्सिलिंग सेशन्स करू शकतो. ही काउन्सिलिंग 1-on-1 असते. तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकतात. गायडन्स ग्रुपची टीम त्यांच्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी आणि काउन्सिलिंगसाठी तुम्हाला मदत करते. आता ह्याचं जे काही टायमिंग असतो हा लेक्चर 9:30 असतो रात्रीचा. याचं कारण असं आहे 9:30 ते 11 वगैरे याचं कारण असं आहे की दिवसभराचा काम दिवसभरातले कोणी मॅरिड असतात वगैरे तर काही घरातली कामं घरातला अभ्यास स्वतःचा बरोबर आहे त्याच्यानंतर जॉब या सगळ्या गोष्टी सांभाळून त्याच्यानंतर मग तो विद्यार्थी ज्या वेळेला 9:30 जेवून वगैरे सगळं ते आणि तो 9:30 लेक्चरला बसतो तेव्हा तो माइंडली फ्री असतो तो सेटल असतो आणि त्याच्यानंतर त्याचे लेक्चर्स बुडत नाही. आणि जरी लेक्चर्स एखादं बुडालं तरीसुद्धा त्याला त्याच्या लॉगिन आय डीवरती त्याला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतात. आणि या सगळ्याचं कसं चालणार कुठल्या महिन्यामध्ये कुठलं मॉड्यूल चालणार हे सगळं आपल्याकडे प्रीप्लॅन असतं इयरली शेड्यूल असतं आणि हे इयरली शेड्यूल तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये आपण दिलेलं आहे. राहिलं टेस्टचं तर प्रत्येक मॉड्यूल जेव्हा संपतो त्या मॉड्यूलच्या शेवटी आपल्याकडे एक टेस्ट आपण घेत असतो प्लस परीक्षा आल्यानंतर टेस्ट सिरीज चालतात त्या वेगळ्याच. सो टेस्ट इज अ कंबाईन पार्ट असतो तो त्याचा पार्ट अँड पार्सल असतो. सो अशा पद्धतीने हा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम आहे आपला. जानेवारीच्या ह्या आपल्या 4 तारखेला एक नवीन बॅच चालू झाली आहे आणि पुढच्या महिन्याच्या सुद्धा 8 तारखेला आपली एक नवीन बॅच हीच कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्रामची चालू होणार आहे. सांगितल्याप्रमाणे रिपीटेड मॉड्यूल्स असतात. सो डोंट वरी, तुम्हाला ह्या व्हिडिओच्या संदर्भात जी काही इन्फॉर्मेशन मिळाली आणि त्याच्या संदर्भात जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही गायडन्स ग्रुपच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. या पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्रामच्या संदर्भामध्ये जे शेड्यूल मी तुम्हाला सांगितलं ते सुद्धा तिथे दिलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा MPSCच्या संदर्भात काही व्हिडिओज आपण बनवलेले आहेत. जसं नुकतंच घोषणा झाली एजच्या संदर्भात त्याचा सुद्धा एक व्हिडिओ तुमच्या समोर आहे तो सुद्धा बघा तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. असे अनेक गायडन्स ग्रुपचे व्हिडिओज यूट्यूबवरती आहेत. तुमचे डाऊट्स त्यातून नक्की सॉल्व्ह होतील. नाही झाले तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. आपण 1-on-1 सेशनमध्ये तुमचे ते डाऊट्स सॉल्व्ह करू. पण हा MPSCचा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम तुम्ही विसरू नका. प्रयत्न करा आम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायडन्स ग्रुपचा आता आपल्याकडे एक स्कॉलरशिप प्रोग्रामसुद्धा आपण रन करतो आहे. तर त्या संदर्भातसुद्धा जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्ही गायडन्स ग्रुपच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ती नक्की मदत करेल. थँक्यू.